आता आपण आज सेमी पटियालासाठी शिवण पूर्ण करणार आहोत। सेमी पटियालाचं शिवण आता आपण सुरू करूया। सर्वात अगोदर जिथे आपण तुकड्यात कटिंग केलं होतं ते अगोदर जोडून घेऊया। बघा, सीट घेराच्या बाजूला 0 ते 2 जे माप टाकलं आपण कपड्यावरती, त्यातले 2 भाग जे तुकड्यात आपण कापले होते ते आपण जोडून घेतलेले आहे। आणि ते जोडल्यानंतर त्यावर आता आपण दापटीप पण घेऊन टाकली आहे। तिथे आपण दापटीप घेतली, बघा। दुसरा पण भाग म्हणजे एका बाजूचं जे आहे, एका बाजूचा जो पाय आहे त्याला तुकड्यात पूर्ण करावा लागलाय आपल्याला। 0 ते 2 भाग तो आपण शिवण करून घेत आहोत, त्यावरती पुन्हा आता दापटीप पण आपण घेणार आहोत। तुकड्याची जोडणी झालेली आहे, जे तुकड्यात कटिंग केलं होतं आपण त्याची आपण जोडून तो सलवारचा एक पाय कंप्लीट केलाय। आता जिथे आपण आकार दिलेला होता 2 ते 5 कडे तो भाग आपल्याला समोर दिसतोय पॅन्टचा, तो आपण जोडून घेत आहोत। जिथे 2 ते 5 आकार दिलेला होता तिथे आपण जोडून घेतलेला आहे। तो 2 ते 5 जो भाग आहे तो 4 तुकड्यांवर येणार आहे, त्यातले 2 जोडून आपण कंप्लीट केले। आता आपण नेफ्याचा मध्य काढून घेतलेला आहे। नेफ्याचा मध्य काढल्यानंतर शिलाईसाठी नेफा घेतलेला आहे आणि मग आता आपण सलवारचा जो भाग, आता आपण जो आकार जोडून घेतलेला आहे तो आकार आणि नेफ्याचा मध्य तुम्हाला इथे समोर दिसतोय। आणि मग जो कपडा उरतो हा सगळा कपडा आपल्याला प्लेटसाठी वापरायचा आहे। सुरुवातीला 1 ते 2 सरळ शिलाई घेतल्यानंतर आपण प्लेट्स घ्यायला सुरुवात करत आहोत। प्लेट्स घेताना सुद्धा सलवारच्या भागाचा सुद्धा तुम्ही मध्य काढून घेऊ शकता, म्हणजे सगळीकडे सारख्या प्लेट्स येतील। नेफ्याचा मध्य आपण काढून घेतलेला आहे आणि मग सलवारच्या कटिंगमधला एक जे 2 भाग मिळाले त्यातला 1 भाग घेऊन आपण शिवणाला सुरुवात केली आहे। ते सलवारचे 2 पाय आपण ज्या ठिकाणी जोडून घेतलेले होते तो भाग आणि नेफ्याचा मध्य एकावर एक येईल, या पद्धतीने आपण प्लेट्स घेऊन एका पायाचं शिवण पूर्ण केलंय। आता आपण दुसऱ्या भागाकडे आहोत। बघा, हे जे शिवण दिसतंय इथे तुमच्या सलवारच्या 2 भागांना इथे आपण जॉईन केलेलं होतं, ते आणि नेफ्याचा मध्य एकावर एक आल्यानंतर पुन्हा पुढे सरळ शिवल्यानंतर पुढे प्लेट्स घ्यायला आपण सुरुवात केलेली आहे। आपण नेफा आणि 0 ते 2 कडचा भाग शिवत आहोत। आकृतीमध्ये जो 0 ते 2 भाग होता तो आपण शिवत आहोत नेफ्यावरती। शिवण सुद्धा साध्या सलवार सारखंच आहे। बघा,
जेवढ्या प्लेट्स फक्त इथे पटियाला सलवारला प्लेट्स जास्ती येत आहेत बघा पूर्ण प्लेट्स घेत येत आपण नेफ्यावरती तो कपडा बसवलेला आहे सलवारचा याप्रमाणे नेफा आणि सलवारचे दोन पाय आपण जॉईन करून घेतल्यानंतर घेतलेल्या प्लेट्सवरती दापटीप आपण घेऊन टाकलेले आहे आता आपल्या समोर कॅनव्हास आहे 2 इंचाचा जे 2 इंच तुम्ही बघा सॉरी 1.5 इंचाचा कॅनव्हास आहे 1.5 इंच रुंदीत आपण काढलेला आहे आणि इथे तुम्ही 2 इंचाचं माप ठेवलेलं होतं खाली बॉटमला आपण 6 कडून 7 कडे 2 इंच घेतलेलं होतं तिथे बघा कॅनव्हास 1.5 इंचाचा 1 ते 6 इतका लांबीला आणि रुंदीला 1.5 इंच असा कॅनव्हास कट केल्यानंतर तो आपण इथे बसत आहोत बघा शिवत आहोत कॅनव्हास ठेवून आपण त्याला खालून थोडीशी दुमड पट्टी घेऊन शिवून टाकलेला आहे त्यानंतर तोच कॅनव्हास आपण फोल्ड केला आहे हा आता बॉटम तयार होतोय हा काय तयार होतोय बॉटम तयार होतोय म्हणजे थोडक्यात 1.5 इंचाचा बॉटम आपण ठेवलेला आहे आणि तो बॉटम पुन्हा आता आपण शिवून घेत आहोत बघा आता बॉटमची दुसरी बाजू आपण शिवत आहोत बॉटमला तुम्ही साध्या सलवारला सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूचं शिवण झालं की मध्ये तुम्ही वळणाची शिलाई देऊन डिझाईन तयार करू शकता हे बघा वळणाची शिलाई घेण्यासाठी जर तुम्ही नवीन असाल तर तिथे तुम्ही खडूने वळणाची लाईन टाकून घ्या आणि मग शिलाई करा हे बघा पुन्हा आता त्यावरती दुसरी वळणाची टीप दिसते बघा इथे पूर्ण अशा पद्धतीने नेफा आणि सलवारचे 2 पाय अखंड शिवून झालेले आहेत आता आपल्याला साइड शिवण करायचं आहे बॉटम पण आपण जोडून घेतलाय साइड शिवण करताना जिथे तुम्हाला नॉड टाकायचे आहे तिथे बोट मारून घेतलाय जसं आपण सारी पेटीकोटला मारून घेतला होता त्याप्रमाणे 4 ते 5 इंच तो बोट मारून घेतल्यानंतर आता वरती लेस किंवा नाडी ओवण्यासाठीचा जो भाग आहे तो आपण 1.5 ते 2 इंचापर्यंत फोल्ड करून त्याला आपण शिवण करत आहोत हे बघा त्यापूर्वी जे ओपन भाग होते त्या भागांना आधी दुमडून बोट मारून घेतलेला आहे आणि मग लेस ओवण्यासाठी जेवढा आवश्यक आहे 1.5 ते 2 इंच भाग तो फोल्ड करून शिवलाय आता आपण राहिलेली साईडची शिलाई पूर्ण करणार आहोत कपड्यात जसं दाखवलं जात आहे त्या पद्धतीने आता शिलाई करतोय आपण बघा जिथपर्यंत बोट वाळून घेतलेला होता नेफ्याची पट्टी मोकळी सोडून तिथून खाली आता आपण टीप घ्यायला सुरुवात करत आहोत शिलाई घ्यायला सुरुवात करत आहोत त्याच्यावर आता आपण दाब टीप पण घेतलेली आहे हा 2 पायांमधला भाग आहे बघा त्याच्यावर आपण आता दापटीप घेऊन कंप्लीट केलंय आता पायाचं शिवण बाकी आहे पायाकडची बाजू बाकी दोन्ही पाय आता मोकळे आहेत ते आपण आता जोडून घेणार आता आपण फक्त नेफा जोडून कंप्लीट केलाय आता बॉटमकडनं दोन्ही पाय आपण शिवून टाकणार आहोत जी तुम्ही शिलाई मार्जिन ॲड केलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही डायरेक्ट शिलाई घेतली तरी चालेल साधारण 1.5 इंचावरती आपण शिलाई घेत आहोत 1 ते 1.5 इंचावरती तुम्ही आधी साईडला घेऊन पुन्हा
मध्ये टीप घेतली तरी हरकत नाही। बघा एक बाजूचा पाय पूर्ण झालाय, मध्यावरती आलोय बघा आपण। आता दुसरा पायाचं राहिलेलं शिवण आपण करत आहोत। बॉटम कडे आता आपण शिवून कंप्लीट केलंय। बघा टीप सुरू होताना आणि बंद होताना आपण लॉक करत आहोत। अशा पद्धतीने सेमी पटियाला सलवार शिवून पूर्ण झालेली आहे। ही होती सेमी पटियाला सलवार।